विदर्भ जोन की ओर से मिशनरी कार्यकर्ताओं द्वारा 2024 लोकसभा चुनाव में पार्टियों के साथ साठगांठ कर बसपा को बेचने वाले दलालों का जाहिर निषेध किया गया। इस दौरान सुनील डोंगरे, मंगेश ठाकरे, पृथ्वी शेंडे हटाओ, विदर्भ में बसपा बचाओ के नारे दिए गए। आंदोलन नाही आहे आमच्या पक्षाचे, आम्ही ते कार्यकर्ते आज रिझल्ट पाहून जमा झालो आणि आम्हाला अत्यंत दुःख वाटत आहे की ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये आमच्या नागपुरामधून, जो नागपूर हे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, आंबेडकरी चळवळीचे हे मायरघर आहे, नागपुरामध्ये आंबेडकरी जनतेची संख्या लाखोच्या संख्येत असल्यावर पण आज आम्हाला जे आंबेडकरी आमच्या पक्ष आहे, फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेचा, जो देशातला सर्वात मोठा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष, हा कमी आम्हाला दिसत आहे, याचे आम्हाला फार दुःख होत आहे। आणि यामागचे जे कारण आम्हाला दिसत आहे की बहुजन समाज पक्षामध्ये जे उत्तर प्रदेश म्हणून आलेले प्रभारी रामजी गौतम आणि या विदर्भात जे प्रभारी होते पृथ्वी शेंडे, सुनील डोंगरे यांनी मिळून जे मनुवादी जातीवादी लोकांच्या सोबत साठगाठ करून पक्षाच्या जे बेहाल बेहाल केले, हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा लक्षात आलेले होते। जय भीम, फुलेशाहू आंबेडकरांची विचारधारा, मान्यवर कांशीरामचा त्याग, बहनकुमारी मायावतीजीचा संघर्ष आणि निष्ठावान प्रामाणिक करोडो करोडो कार्यकर्त्यांचा समर्पण संघर्ष, त्याबदलत बहुजन समाज पार्टी या देशामध्ये चालदा उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या प्रदेशामध्ये बहन मायावतीजी मुख्यमंत्री झाल्यात, निश्चित देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आजही 24 लोकसभेमध्ये आहे। एवढा मोठा पक्ष असताना या देशामध्ये अनेक मनुवादी मानसिकतेचे लोक या पक्षामध्ये एनकेन प्रकारे प्रवेश करून अगदी चुनावाच्या प्रक्रियेवरती हे लोक कॅन्डिडेट मॅन्युक्युलेट करण्याचं काम करतात। रामजी गौतम हे सार्वभौमरित्या सर्वसमावेशक कार्यकर्त्याची चर्चा न करता काही मुठभर 2-4 पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते रणनीती ठरवतात आणि त्यांच्या बळावरती मंगेश ठाकरे सारखा दलाल माणूस, पृथ्वी शेंडे सारखा दलाल माणूस, सुनील डोंगरे सारखा दलाल माणूस, या दलालांनी मनुवादी पक्षासून करोडो रुपये घेऊन या विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कुठे डमी कॅन्डिडेट तर कुठे कॅन्डिडेट टाकून, ज्या पैशाच्या जोरावर कॅन्डिडेट टाकून त्यांनी कुठल्याही पद्धतीचा प्रचार होऊ दिला नाही किंवा प्रचार करण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते स्वतःही कुठल्या प्रचारामध्ये नव्हते महाराष्ट्रामध्ये, अशा पद्धतीनं इथं सगळ्या कार्यकर्त्याच्या भरवा टाकून दिला आणि कार्यकर्त्याला नियोजनाला संसाधन सुद्धा लावले गेले नाहीत। नागपूरमध्ये यांचे 3 ऑटो फिरलेत, आम्ही स्वतः कलेक्शन करून 2 डीजेच्या गाड्या बहिणजीची रॅली सफल करण्याकरता हजारो लोक तिथे नेलेत आणि इतकंच नव्हे तर आम्ही पॉम्पलेट सुद्धा छापलेत।